महावीर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेतील चोरीच्या कटामधील चार आरोपींना शहर गुन्हे शाखेने अटक केली दिनांक अकरा ऑगस्ट रोजी पूर्व मंगळवार पेठेतील शिवानुभव मंगल कार्यालयाच्या वर असलेल्या महावीर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेत अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या दरवाजाचं कुलूप उचकटून बँकेत प्रवेश केला होता यावेळी बँकेत असलेला मोबाईल चोरट्यांनी चोरला होता त्यांना बँकेतील तिजोरी न उघडता आल्यानं रोख रकमेची चोरी करता आली नाही याबाबत जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन शहर गुन्हे शाखेच्या पथकानं महावीर बँकेत असलेले सी सी टी व्हीचे फुटेज आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पन्नास सी सी व्ही कॅमेऱ्याची पाहणी केली कॅमेऱ्यातील अस्पष्ट फुटेज खबऱ्याला दाखवलं दरम्यान महावीर बँकेतील चोरी ही रेकॉर्डवरील आरोपी शेखर गायकवाड तेजस बेरुंगी आणि त्याचे दोन मित्र कृष्णा चिन्नापागा आणि रोहित लोणी यांनी मिळून केल्याची माहिती मिळाली हे सर्वजण डीआरएम ऑफिसच्या बाजूला असलेल्या बालविकास शाळेजवळील शाळेजवळ मोकळ्या मैदानात थांबल्याची माहिती मिळाली तिथं हे पथक पोहोचताच पोलीस आल्याचा असल्यानं हे चोरटे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पथकानं त्यांना शिताफीनं पकडलं त्यांची नावं याप्रमाणे कृष्णा नारायण चिन्नापागा वय सव्वीस राहणार बुधवारपेठ दमाणी हायस्कूलजवळ शेखर काशीनाथ गायकवाड वय बावीस राहणार बसवेश्वर नगर देगाव नाका तेजस सुधाकर वय वीस राहणार जुना देगाव नाका रोहित लियल्प्पा लोणी व एकवीस राहणार साठे पाटील वस्ती त्यांच्याकडून चोरलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख दिलीप किर्दक सचिन होटकर महेश शिंदे राजू मुद्गल सैफान सय्यद कुमार शेळके अजिंक्य माने प्रकाश गायकवाड अविनाश पाटील सिद्धाराम देशमुख अजय गुंड यांनी बजावली